नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काळ्या मसाल्याचं असं एक वाटण बनवून ठेवूया की आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी करायला सोपं जाईल। त्यासाठी 3 कांदे आणि अर्धी खोबऱ्याची वाटी मी गॅसवर भाजून घेतली, 2 इंची अद्रक, 10-12 लसणाची पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि 4 चमचे गरम मसाला। आपल्याकडे जो मसाला आहे तो मसाला आपण घेऊ शकतो। आता हा पूर्ण मसाला आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून ठेवायचा आहे। या पद्धतीचं वाटण जर बनवून ठेवलं तर आपल्याला मसाल्याची भाजी करायला सोपं होतं। आता या मसाल्यापासून भाजी कशी बनवायची ती आपण बघू। इथे 1 मोठा चमचा भरून तेल घेतलेलं आहे। तेल आपल्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त वापरायचं। आणि 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे टाकलेले आहे। जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि ते तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 2 मिनिट याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो मऊ शिजतो। या मसाल्यापासून आपण शेवग्याच्या शेंगा, मटकी, वांग, आळूच्या वड्या या पद्धतीने आपण मसाल्याची कुठली भाजी बनवू शकतो, छान होती। इथे मी 1/2 चमचा मसाला टाकलेला आहे। आपल्याला भाजी किती बनवायची त्या आकाराने आपण त्यामध्ये मसाला टाकायचा। इथे 1/2 चमचा हळद टाकली आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं। तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि 2 चमचे पाणी टाकलं, म्हणजे मसालाही छान परततो। इथे मी हरभऱ्याची डाळ 4 चमचे थोडंसं तेल टाकून भाजून घेतली होती लालसर, ती डाळ मी मिक्सरमधून वाटून घेतली आणि थोडं पाणी टाकून ह्या आमटीमध्ये टाकलेली आहे। आता याला आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी चांगलं उकळू द्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं। आपण अर्धी वाटी डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊन ती मिक्सरमधून वाटून तीही यामध्ये टाकू शकतो। त्याही पद्धतीने केलेली आमटी छान होती। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, आपली आमटी मस्त उकळलेली आहे। आपला मसाला आणि आमटी कशी वाटली तुम्हाला ही कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।